चांदणी चौकातील जुना पूल स्फोट करून देखील पडला नाही आणि या नव्या पुलावरती अवघ्या काही दिवसांमध्येच भले मोठे खड्डे पडलेत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अगदी काही फुटांचा हा खड्डा आहे आणि याची चर्चा सुरू झाल्यानंतर एन एच ए आयकडून डांबर टाकून तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा बुजवण्यात आला आहे मात्र रस्त्याला या ठिकाणी जो काही खोलगट भाग तयार झाला आहे तो आपल्याला या ठिकाणी अगदी स्पष्टपणे दिसतो आहे आणि हा खड्डा या चान्नी चौकातील पुलाला फक्त एका ठिकाणी पडलेला आहे असं नाही तर बावधनकडून एन डी एकडे जाणारा जो या पुलाचा भाग आहे तिथे इतर ठिकाणी देखील हे खड्डे आपल्याला पडलेले दिसत आहेत आणि हे खड्डे असे आहेत की थेट खालून जी वाहतूक होती आहे ती वाहतूक पाहायला मिळते आहे अशा स्वरूपाचे हे खड्डे आहेत या ठिकाणी आपल्याला आणखी दोन खड्डे डांबर टाकून बुजवल्याचं पाहायला आहे एन एच आयच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं असता या ठिकाणी जे पुलाचे दोन सांधे किंवा दोन भाग किंवा दोन खांब एकमेकांना जोडले जातात त्याला एक्सपान्शन गर्डल म्हटलं जातं तर ते अजून एकमेकांमध्ये व्यवस्थित बसलेले नाहीत आणि त्यामुळे हे खड्डे पडल्याचं एन एच आयकडून सांगण्यात आलं आहे आणि हे खड्डे पडणं म्हणजे फारसं काही गंभीर नाही असा दावा देखील एन एच आयकडून करण्यात आला आहे आणि हे पुलाचे दोन भाग एक एकमेकांमध्ये घट्ट मजबूत बसवताना हे असं होतच असतं असा दावा एन एच आयकडून करण्यात येतो आहे आणि हे एक्सपान्शन करणं एकमेकांना बसवण्यासा एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित बसावेत यासाठी काही वेळ जावा लागतो आणि आम्ही लवकरच या जिथे खड्डे पडलेले आहेत त्याच्या खाली लोखंडे सळ्या टाकून पुन्हा ते फिट बसवणार आहोत आणि यामुळं पुलाला धोका नाही असं होतच असतं असा एन एच आयने दावा केला आहे अर्थात हा दावा सामान्यांनी कितपत गांभीर्याने घ्यायचा हा देखील प्रश्न आहे कारण काहीच दिवसांपूर्वी याच ठिकाणी या चांदनी चौकाच्या ज्या प्रकल्पासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले उद्घाटन करण्यात आलं होतं आणि काहीच दिवसांमध्ये जर असे खड्डे पडत असतील तर एन एच आयच्या दाव्यांवरती लोकांनी किती विश्वास ठेवायचा आणि जर शेकडो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अशा भव्य प्रकल्पाला काही दिवसांमध्येच जर असे खड्डे पडत असतील लोकांना यामुळे मनामध्ये भीती निर्माण होत असेल तर नवभारताचं नवनिर्माण कसं होणार कॅमेरामन विजय राऊतचं मंदार गुंजारी एबीपी माझा पुण्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट